या व्हिडिओमध्ये आपण एक प्रयोग करून पाहू। आपण एक इलेक्ट्रोमॅग्नेट तयार करू। याच्यासाठी आपण जे साहित्य वापरणार आहोत ते म्हणजे एक स्क्रूड्रायव्हर, हा मॅग्नेटाइज्ड असलेला नसावा, साधा स्क्रूड्रायव्हर असावा। आणि त्याच्यानंतर मोटारच्या वाइंडिंगसाठी जी वायर वापरली जाते, म्हणजे तांबूस रंगाची जी वायर असते, तशी पातळ वायर 30 गेजची, साधारणपणे 2 मीटर वायर आपण वापरू। आणि त्यासोबत एक बॅटरी सेल, चांगली जी पॉवरफुल बॅटरी तुमच्याकडे असेल ती वापरा। तर माझ्याकडे असलेले जे बहुतांशी साहित्य आहे हे खाली चित्रात दाखवलेल्या 2 प्रोजेक्ट किट्समधून मी वापरलेले आहे। हे दोन्ही एज्युकेशनल किट्स आहेत। तर ही आहे किटसोबत आलेली वायर, आणि त्याच्यानंतर हा एक साधा स्क्रूड्रायव्हर आहे, आणि ही एक रिचार्जेबल बॅटरी आहे 3.7 व्होल्टची, आणि त्यासोबत तिचा होल्डर आणि त्याला जोडलेल्या वायरी पण आहेत, आणि थोडेसे इतर साहित्य जे आपल्याला प्रयोग पूर्ण करण्यासाठी लागेल असे। तर यापूर्वीच्या प्रोजेक्टसाठी मी हा हॅलो मॅग्नेट्स नावाचा किट वापरला होता, आणि यातले काही साहित्य आपण या प्रोजेक्टसाठी पण वापरणार आहोत। जे तांबड्या रंगाचा जो पॅड दिसतो तो आहे, आणि हा आहे फन विथ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम। तर यातले साहित्य आपण वापरणार आहोत। तर हे दोन्ही किट्स हे कुतूहल नावाच्या एका कंपनीने बनवलेले आहेत, आणि मी हे दोन्ही किट्स ॲमेझॉनवरून ऑर्डर करून मागवलेले आहेत। तर तुम्ही देखील ॲमेझॉनवरून हे दोन्ही किट्स मागू शकता। तर याच्यामध्ये आपण हा प्रयोग आणि यानंतरचे इतरही बरेचसे प्रयोग करण्यासाठी लागणारे साहित्य त्याच्यासोबत मिळते आपल्याला। आता आपल्याला जी इनामेल्ड कॉपर वायर आहे ती या स्क्रूड्रायव्हरवरती गुंडाळायची आहे। तर त्यापूर्वी आपल्याला त्या वायरीची जी दोन्ही टोके आहेत ती आपल्याला थोडीशी क्लीन करून घ्यावी लागेल, म्हणजे त्याच्यावरचं जे एनॅमेल आहे ते घासून आपल्याला बाजूला काढावं लागेल, कारण ही दोन्ही टोके आपण बॅटरीला जोडणार आहोत। तर त्याच्यावरची इनामेलची जी कोटिंग असेल तर ती बॅटरीला कनेक्ट होणार नाही, त्याच्यामुळं फाईलने किंवा सँडपेपरने घासून तुम्ही त्याच्यावरची कोटिंग काढू शकता। आता यानंतर वायरच्या एका टोकाने सुरुवात करू। चांगली एक वितबार लांबीची वायर सोडून त्याच्यानंतर स्क्रूड्रायव्हरच्या बुडाला त्याला सेलोटेपने चिटकून घ्या, म्हणजे हा जो एक्स्ट्रा लेंथ आहे आपल्याला ती बॅटरीला कनेक्ट करण्यासाठी ती वायर लागेल, आणि सेलोटेप लावल्याने ती वायर स्क्रूड्रायव्हरला फिक्स होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला वाइंडिंगला सुरुवात करता येईल। तर या ठिकाणी आपण वाइंडिंगला सुरुवात केलेली आहे। ही साधारण 2 मीटर लांबीची वायर आहे आणि ती संपूर्ण वायर आपण ही या स्क्रूड्रायव्हरभोवती गुंडाळणार आहोत। तर तुम्ही याला अगदी क्लोजली त्याला वाइंड करा, आणि जर वाइंडिंगची एक लेअर पूर्ण झाली तर तुम्ही त्याला सेकंड लेअर, थर्ड लेअरसुद्धा करू शकता। जेवढी जास्त वायर आपण गुंडाळू तेवढा जास्त स्ट्रॉंग इलेक्ट्रोमॅग्नेट तयार होईल। वायर संपत आल्यानंतर वितभर लांबीची वायर सोडून त्याला एका ठिकाणी त्याला सेलोटेपने अटॅच करा। आता त्याचे दोन्ही टोके आपल्याला बॅटरीला जोडायचे आहेत। आता स्क्रूड्रायव्हरला गुंडाळलेल्या 2 वायरीची 2 टोके बॅटरीच्या एकेका एंडला जोडा। यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा विचार करण्याची गरज नाही, कोणताही भाग हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असू शकतो। या ठिकाणी मी एक स्विच पण वापरलेला आहे, म्हणजे बॅटरी ऑफ करण्यासाठी बॅटरीला डिस्कनेक्ट न करता स्विच वापरून ऑन ऑफ करता येऊ शकेल। बॅटरी जोडून झाल्यानंतर सुरुवातीला आपल्याला स्क्रूड्रायव्हरमध्ये मॅग्नेटिझम नसेल, आणि स्विच ऑन केल्यानंतर कॉईलमधून जशी वीज प्रवाहित होईल तशी स्क्रूड्रायव्हरच्या लोखंडामध्ये मॅग्नेटिझम इंड्यूस होईल, तर याला इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणतात। तर या ठिकाणी आपण वेगवेगळ्या आकाराच्या लोखंडी पिना, क्लिपा किंवा इतर काही जे काही तुमच्याकडे छोट्या मोठ्या वस्तू असतील त्या या ठिकाणी तुम्ही वापरून याची टेस्ट करू शकता, आणि स्विच ऑफ केल्यानंतर हा इलेक्ट्रोमॅग्नेट क्लोज होईल, बंद होईल, तरी देखील थोडेसे रेसिड्युअल मॅग्नेटिझम आपल्याला या ठिकाणी दिसून येते।
त्यामुळे काही वेळ ह्या वस्तू लोक आपल्या स्कूड्रायव्हरला चिटकून राहतील. तर आपण थोड्याशा मोठ्या वस्तू या ठिकाणी वापरून पाहू. तर आपल्याला परत स्विच ऑन केल्यानंतर आपला इलेक्ट्रोमॅग्नेट परत चालू होईल आणि ऑफ केल्यानंतर बंद होईल. तर या ठिकाणी मोठ्या आकाराच्या वस्तू देखील हा सहजपणे उचलू शकतो. तर कॉईलची जेवढी जास्त लांबी असेल, म्हणजे जेवढी लांब जास्त वायर वापराल आणि बॅटरी जेवढी जास्त पॉवरफुल असेल तेवढे या मॅग्नेटची पॉवर जास्त असेल. तर असा हा सोपा आणि मजेदार प्रयोग आहे. याच्यानंतर यावर आधारित इतर प्रयोग देखील आपण करू शकतो. तर ते आपण या पुढील व्हिडिओमध्ये पाहू.